मुंबईतल्या अनेक भागांमध्ये या पावसामुळे पाणी साचलं होतं. हार्बर मार्गावर कुर्ला ते टिळकनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याच्या घटना दिसत होत्या. रुळांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं. तसंच टिळकनगर रेल्वे कॉलनीत पाणी भरलं आहे, त्यामुळे गुडघाभर पाण्यातनं नागरिकांना मार्ग काढावा लागतो आहे. त्यामुळे कुर्ला पूर्व ते लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणाऱ्या प्रवाशांना पाण्यातून मार्ग काढत जावं लागते. रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे रेल्वे हळूवार पुढे जात असल्यामुळे हार्बर रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावतीये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.